वाहन चालकांनी पुकारलेल्या चक्का जाम आंदोलनामुळे शहरात सोमवारी पेट्रोल पंपावर वाहनांच्या रांगाच रांगा लागल्या. बहुतांश पंप पहिल्या दिवशी कोरडे ढाक झाले. रात्री उशिरापर्यंत पेट्रोल पंप बंद झाले, तरी वाहनांची सवारी गर्दी हटत नसल्यामुळे पेट्रोल पंपावर पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला. पंपावरील पेट्रोल साठा दुपारपर्यंत संपला. बहुतांश पंप सायंकाळी कोरडे झाले. चालकांना वाहन ढकलत एका पंपावरून दुसऱ्या पंपावर जाण्याची वेळ आली. दोन चाकी ते जड वाहनांसह स्कूल बसच्या रांगा पंपावर आल्या. बहुतांश पंपावर वाहन चालकांनी गर्दी केली. वादातून अनुचित प्रकार घडण्याची शक्यता दिसताच पोलीस बंदोबस्त देण्याची वेळ आली. क्रांती चौकातील पेट्रोल पंप रात्री 9 वाजता बंद झाला. त्यानंतर रात्री उशिरापर्यंत पोलीस कर्मचारी तैनात करण्यात आले. हा संप पंप चालकांचा नसून ट्रक चालकांनी पुकारला आहे. 4 डेपोवरून पेट्रोल व गॅसचा सप्लाय केला जातो. इंधन पुरवठा करणारी जवळपास 1000 अधिक वाहने थांबल्याने पेट्रोल घेऊन वाहने शहरात आलेली नाही, असे पेट्रोल पंप असोसिएशनचे अध्यक्ष अखिल अब्बास यांनी सांगितले. ब्युरो रिपोर्ट, AIN न्यूज, छत्रपती संभाजीनगर. नमस्कार, मी अली दारूवाला. मी ऑल इंडिया पेट्रोल डीलर असोसिएशनचा राष्ट्रीय प्रवक्ता बोलतोय. आज सकाळपासून अशी बातमी येत आहे का उद्यापासून 3 दिवस पेट्रोल आणि डिझेल हे उपलब्ध होणार नाही, पण आपल्या माध्यमातून मी सर्वसामान्य नागरिकांना हे दिलासा देऊ इच्छितो का महाराष्ट्र प्रशासनाने पेट्रोल आणि डिझेल हे सर्वसामान्य लोकांना भेटण्यासाठी पोलीस प्रोटेक्शन टँकरला दिलेला आहे, तर उद्यापासून सगळे पंपांना पेट्रोल हे पोलीस बंदोबस्तमध्ये भेटणार आहे. तर सर्वसामान्यांनी हे पेट्रोल पंपावर गर्दी करू नये आणि सगळ्यांना व्यवस्थित उद्यापासून पेट्रोल डिझेल येणाऱ्या दिवसात भेटतील. थँक्यू.